मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी आकाश, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। पाहूयात न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 हेडलाइन्स। मुंबईतील 7 मुस्लिम बांधवांनी समाजासमोर एक उत्तम आदर्श घालून दिला आहे। उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 500 मुस्लिम आणि 300 हिंदू मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लहान चिरंजीव तेजस ठाकरे यांच्या 2 सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे। तसेच तेजस ठाकरे यांच्या इतर सुरक्षा रक्षकांचीही तातडीने कोरोना चाचणी करण्यात आली आहे। अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाण्यासाठी शिवसेनेला निमंत्रणाची गरज नाही। अयोध्येचा रस्ता शिवसेनेने तयार केला आहे, तसेच या रस्त्यातील अडथळेही शिवसेनेने दूर केले आहेत। उद्धव ठाकरे अयोध्येला पूर्वीपासून जातात, अयोध्या आणि शिवसेनेचं नातं जुनं आहे, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। पुणे व्यापारी महासंघानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय। 23 जुलैनंतर पुढे लॉकडाऊन केल्यास आंदोलनाचा इशारा, अन्यथा 30,000 व्यापाऱ्यांना आत्मदहनाची परवानगी द्या, अशी मागणी महासंघानं पत्र लिहून केली आहे। भारतात 7 औषध कंपन्या कोरोनावर लस तयार करण्यात गुंतल्या आहेत। जागतिक पातळीवर ही लशीसाठी प्रयत्न सुरू आहेत। जगभरात कोरोना रुग्णांची संख्या 1,40,00,000 झाली आहे। मात्र भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट, सायडस, कॅडिला, इंडियन इम्युनॉलॉजिकल्स, मिनवॅक्स बायोलॉजिकल इत्यादी देशी कंपन्या लस तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहेत। पदवीधर मतदारसंघातील 3 तर शिक्षक मतदारसंघातील 2 आमदारांची मुदत रविवारी संपली, त्यामुळे विधान परिषदेच्या रिक्त जागांची संख्या 18 झाली आहे। कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाल्यानं कोकणसह राज्यात पावसाचा जोर ओसरलाय। मात्र राज्यात अनेक ठिकाणी आठवडाभर पावसाच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे। मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुढील 2 आठवड्यात नियंत्रणात येईल असा अंदाज IIT मुंबईच्या प्राध्यापकांनी एका गणितीय प्रारूपानुसार व्यक्त केला। राज्यातील पुढील 2 महिन्यात संक्रमण नियंत्रित होईल असा अंदाज या प्रारूपानुसार व्यक्त करण्यात आला आहे। राज्यात मुंबई, पुणे, जळगाव, मालेगावच्या बरोबरीनं सोलापुरातही कोरोना विषाणूचा फैलाव चिंताजनकच आहे। राज्याच्या तुलनेत सोलापुरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर अधिक काळजी करण्यासारखा आहे, त्यामुळे भयानक संकट दूर करण्यासाठी शासनाकडून जास्तीची मदत उपलब्ध करून देण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी केली आहे। पुढील 15 दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे। जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई पासही त्यांनी बंद केले। जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं आहे। अकोला जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी जिल्हाभर 3 दिवस कडक लॉकडाऊन घोषित केलं। यात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी ग्राम अडगाव बुद्रुक येथे 100% प्रतिसाद मिळाला। लॉकडाऊन काळात पोलीस प्रशासन दक्ष राहून कर्तव्य बजावत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील ओवाळा येथील जगदीश मोहुर्ले या शेतकऱ्यावर वाघानं हल्ला करून जागीच ठार केलंय। जगदीश मोहुर्ले हे शेतात मोटर पंप सुरू करायला गेले असता वाघानं त्यांच्यावर हल्ला चढवलाय। शेतकऱ्यांवर सतत होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनानं केलेल्या नियमांचं पालन करत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहतुकीची व्यवस्था म्हणून कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणि कोकणात एसटी बस फेऱ्या सुरू कराव्यात अशी मागणी कोकण रेल्वे समन्वयक समितीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील धामोरी बुद्रुक येथील शेतकऱ्याच्या शेतातील मका आणि ऊस पिकावर नागतोडा या कीटकाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालाय, त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। ग्राहक संरक्षण कायदा 2019 आजपासून संपूर्ण देशभरात लागू करण्यात आलाय। सरकारनं 15 जुलै रोजी देशभरात कायदा लागू करण्यासाठी अधिसूचना जाहीर केली होती। देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे, त्यामुळे सर्वांच्या नजरा COVID-19 आजाराला प्रतिबंध करणारी लस कधी तयार होते याकडे लागले आहेत। दरम्यान भारत बायोटेक या फार्मा कंपनीनं पहिलं स्वदेशी कोवॅक्सिन ही कोरोना विषाणूवरील लस तयार होत असल्याचं जाहीर केलं आहे। पश्चिम बंगालमधील सिलगुडी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप असून या विरोधात संतप्त जमाव रस्त्यावर उतरलाय। रविवारी संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शने करण्यात आली। भारत आणि नेपाळमध्ये तणाव सुरू असतानाच गोळीबाराची घटना घडली आहे। भारत नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांकडून पुन्हा एकदा गोळीबार झाला, यामध्ये एक भारतीय तरुण जखमी झालाय। केंद्र सरकारनं 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींना मान्यता देत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी रात्रपाळी भत्ता म्हणजेच नाईट ड्युटी अलाउन्स लागू करण्याचा निर्णय घेतलाय। मुंबईत 1 प्रभाग 1 गणपती राबवण्याचं मुंबई महापालिकेने गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलंय। अंधेरी पश्चिम इथं पालिकेच्या पश्चिम विभागाच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलंय। पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी हे आवाहन केलंय, मात्र या आवाहनाला मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं विरोध केलाय।
कोल्हापुरात मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली, त्यामुळे आजपासून पुढील 15 दिवस कोणालाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश मिळणार नाही. परंतु या कडक लॉकडाऊनला काही तरुणांनी सुरुवातीला सुरुंग लावला आहे. रंकाळा तलावाजवळच्या जावळा गणपती चौकात 3 तरुण पहाटे 3 वाजता मोठ्या आवाजात गाणी लावून नाचत होते. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि लाठ्यांनी त्यांना चांगलाच प्रसाद दिला आहे. पुण्याचं 14 जूनपासून लॉकडाऊन सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी 10 दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती. परंतु लॉकडाऊनच्या काळातच पुण्यातील कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत आतापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. खंडेरायाच्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते, पण कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. सोमवती अमावस्येच्या यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावर उत्सव मूर्ती पालखीतून करा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतरामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरत चालली. ही घसरण रोखण्यासाठी विक्रमगड तालुक्यातील डोलारी बुद्रुक येथील खोमरपाडा येथील शिक्षक बाबू चांगदेव मोरे यांनी नामी शक्कल लढवली. त्यांनी आपल्या शाळेच्या आवारातच या मुलांच्या पालकांना रोजगार उपलब्ध करून दिलाय. बाबू मोरे यांनी शाळेच्या परिसरात भेंडी वांगी पालक मेथी आले बटाटे कांदे लागवड करून पालकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यानं घटणारी पटसंख्या रोखण्यात मोरे यांना यश आलंय. आणि आता येथेच वेळ झाली आहे न्यूज 24 सह्याद्रीच्या टॉप 24 हेडलाईन्समध्ये थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री. घरी रहा, सुरक्षित रहा.